100 रुपयाचं पारितोषिक, त्याचप्रमाणे आमचे पकवाज वादक प्रणव धुरी यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि आमच्या समीर कदमबुवा यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे मगाशी खरोखर सुरुवातीपासून शेवटपर्यंत अतिशय भजन म्हणलं, सगळेच जण ऐकतायत, समाधान वाटतंय. आणि आमच्या या समोर वारकरी टोपी घालून बसलेले आमचे काका आहेत, खरोखर एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ देत, जोरदार टाळ्या. त्यांच्याकडून मगाशी 100 रुपयाचं पारितोषिक आलं होतं, नाव काय सांगितलं नाही, पण बक्षीस स्वीकार करतो. हा, हे सलामच आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे, है की नाही? धन्यवाद. हा, काय टेन्शन घेऊ नका. हर घर में एक ही ना, घर घर में एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय
या ठिकाणी सुप्रसिद्ध पकवाज वादक सांगुळवाडी गावचे शान सन्माननीय दीपक मोरे यांच्याकडून बहुमोल असे 101 रुपयाचं पारितोषिकाला स्वीकारतो। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। खरोखर त्यांना उदंड आयुष्य प्राप्त हो अशी परमेश्वराच्यानी प्रार्थना करतोय आणि बक्षिसाचा स्वीकार करतोय। बुवांचं सादरीकरण जबरदस्त झालेला, चांगल्याला 100% चांगला म्हणणारा जांभळे बुवा काय बुवा ज्या काय सांगला त्याच्यामध्ये फक्त याक ज्या लागला जीवाक तेवढा सांगते। काय बुवा सांगितला की लहान वयात एवढ्या लहान वयात माका दोन झिलत म्हणून सांगितला। तू लहान खाईना दिसत रे, अरे ताटारलंच कसा काढणार लहान वयात एका दोन झिलत असा देत। दुसरा सांगितला म्हणत मी जन्मतच म्हणलो सेलिब्रिटी असं एक सोने आहे जन्मा झालेल्या कोण सेलिब्रिटी नसता। तू एकटोच जन्मा केलंस वाटतं सेलिब्रिटी म्हणून आलेल्या सांगितलं हात वर करून आहे मी सेलिब्रिटी होय माणसं तुझ्या मान्यावर जाऊ तसं बसली रे माका जरा वेगळाच असा फिरूचा लागता म्हणून आज बघूच हा बाकी भारी हा सुंदर बुवा काय आहे या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे ना आज आपण भजन पूजन कीर्तन करतोय बरोबर की नाही। त्या राजाची आमच्यावर खूप कृपा आहे त्याचे आमच्यावर खूप उपकार आहे की नाही। कारण शाळेमध्ये आपल्याला श्यामची आई शिकवली है की नाही, श्यामचा बाबा शिकवला काय नाही बरोबर काय। या तुम्ही टेन्शन घेवत नका आजची खरी बारीची रंग त्यांच्यामुळे बघा सचिन साहेब बरोबर ना मग नाद कुळा भारी जय महाराष्ट्र। सन्माननीय आदरणीय कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर गजर घेणे सन्माननीय विजय सकपाळ यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिकाला स्वीकारतो। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। 100% माऊली घेण्याचा प्रयत्न करणार त्यात काही शंका नाही, पण तत्पूर्वी बुवाने ज्या ज्या सांगितलं नाही त्या थोडक्यात सांगून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार कारण बारशाचा कार्यक्रम आहे। काय आहे श्यामची आई आम्हाला शिकवली पण श्यामचा बाबा आम्हाला शिकवलं नाही की नाही। छत्रपती शिवाजी महाराज घडले कोणामुळे घडले तर छाती ठोकपणे सांगतो आऊस साहेबांमुळे घडले, पण त्याच माझ्या राजासाठी हातात बेड्या ठोकून घेणारा शहाजी राजा मुघलांकडून बेड्या ठोकून घेणारा शहाजी राजा आपल्याला दिसत नाही बरोबर नाही। ही शोकांतिका कुठेतरी आपल्याला वाटते है की नाही। कृष्ण गोकुळामध्ये वाढला त्रिवार सत्य, पण त्याच कृष्णाला रात्री 12 वाजता डोक्यावर यमुना नदी पार करणारा पाठीमधून वसुदेव बाप आपल्याला दिसत नाही हे कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं बरोबर की नाही। श्यामची आई आम्हाला माहिती आहे, श्यामचा बाबा आम्हाला माहिती नाही। लक्षात घ्या राम वनवासाला गेला, राम वनवासाला गेला पण घरात पुत्र शोकाने राजा दशरथ मेला हे आपल्याला विसरायची वेळ आलेली आहे। मग ते विसरता कामा नाही बरोबर की नाही। तर काय आहे जो विश्वाचा विधाता प्रभू रामचंद्र असताना सुद्धा ज्याचा बाप घरात पुत्र शोकाने मेला आणि जटायू पक्षी प्रभू रामचंद्राच्या मांडीवर मेला भाग्यवान कोण हा तुमचं तुम्हीच ठरवा है की नाही। जन्म दिला ये सोन्या वर्गेशने जन्मास घातलंस म्हणजे फॉर्म केलंस तू असं तुझ्या जीवाक वाटता लय म्हणता दोन माझे झेले असत मी प्रयत्न केलं तिसऱ्यासाठी पण मी स्कॉल बसला तुका लाज नाही वाटत अरे लोकांसमोर हे सांगायचं नसतं मी स्कॉल बसलो म्हणून हा येतो पोरगो त्या दिवशी मी गेलोय ना अक्षरशः तुमका सांगतोय ही गर्दी चव्हाट्यावर जमलेली मी आता घुसून घुसून गेलोय बघतो बघूया काय नेमका झाला इप्रीत घुसून भुतूर बघतोय तवा ह्योचो पोर थंय नागडो फिर हो अरे माका वाटला हे समीर खय म्हणून घराकडे बघाय गेला आवाज समीर म्हणता भुतूर आंघोळ करतय म्हटलं अरे हे थंयसर गर्दी जमली पोरगो नागडो वाऱ्यात फिरतात नागडो फिरता काय टेन्शन दिला म्हणता समीर कसबाचो पोर नागडो फिरता म्हणजे काय हे ना अंगात साबण लावून ठेवला नव्हतो बस तसोच वाढला टावेल रिंगाटला आणि गेलो त्या गर्दीत ना भुतूर वाट काढून भुतूर घुसलो घुसलो आणि बघता तवा काय चिडलो त्या पोरामध्ये हे अरे जन्मताच मी सेलिब्रिटी समीर कदम जन्मताच मी सेलिब्रिटी आणि असो समीर कदमाचं पोर नागडो वाऱ्यावर फिरता अरे काय माझ्या बापसाची इज्जत वाऱ्यावर टांगतच की काय असा नागडा फिरायचा नाही ह्या गेल टावेल जी गर्दी काही जमली होती ना खायच्या भांग्यान काही पळाली पत्तो ना म्हणला होता ते बरा वाटत काय ए सेलिब्रिटी
शिरा पडली रे तुझ्या तोंडावर, ती ना ती सेलिब्रिटी तू, आणि माका सांगता तुझ्या तोंडावर मुरमा येऊ देत, किती रे काळ्या मनाचो तू, माझ्या मरणारच टपलस तू हा। अरे भगवत गीतेमध्ये श्रीकृष्णाने एक चांगलं उदाहरण दिलेलं आहे, स्वार्थी बनण्यापेक्षा सारथी बना, हे की नाही, स्वार्थी बनण्यापेक्षा सारथी बना। एक वेळ माणूस काळा चालेल पण शाळा करणार असता कामा नाही, शाळेत दोस्ती कर, शाळेत दोस्ती करा, पण दोस्ती शाळा केला तर खपून घ्यायचं नाही कोणाबरोबर, बरोबर की नाही। वास्तविकता वा आजची बारी ही भांडणाची नाही, तुझा काय विषय त्याच्यात काय असतं ना रे, कोणचे कोणचे दात पुढे असतात बरोबर, ज्याचा नाक पुढे त्याचा भोकाचे वडे असा ना त्याच्या, तुझं काय विषय आहे काय, तुझा नाक बरोबर दाग येणार रे काय। या चांगला सांगितलं, जिसमे है दम ओ कैलासवासी आदरणीय बुवा चंद्रकांतजी कदम 100%। आणि स्वतःचा काय सांगितलं तेव्हा मला वाईट लागला, मी फक्त ह्याच म्हणीन, तू काय सांगितलं, ज्याच्या नाही दम तो मी समीर कदम, अण्णावत नाही दम समीर कदम, नाही नाही मी फक्त याच चांगला म्हणीन, खरोखर ज्याच्या गायनात आहे दम तो समीर कदम, काकी नाही जोरदार गाणे बुवासाठी, ज्या सत्य हा त्या 100% सत्य बोलणारो जांभळे बुवा। पण याक जीवाक लागला, त्यानं ज्या शाळेतला सांगितलं ना, पंतजी मुती येणी ये जांभळी, अरे लहानपणी आम्ही बोबडे बोल बोलतो बरोबर की नाही, 4 वर्षाचे असताना आपल्याला बोलायला येत नाही बरोबर की नाही, तरी आपण ते बोबडे बोल बोलून शाळेत अंगणवाडीत सुद्धा बाई आम्हाला शिकवतात, शाळेमध्ये पण शिकवतात, आई आमची आम्हाला शिकवते, बाबू थोनू 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 असे करंगळीद्रो शिकवणार, पण मातारपणी ज्यावेळेला तीच आई बोबडं बोलायला लागते त्यावेळेला मात्र आम्हाला त्याचा कंटाळा येतो, हे बुवा कुठंतरी थांबलं पाहिजे है की नाही, कारण त्यावेळेला आपण तिला समजून घेतलं पाहिजे, कारण लहानपणी आपल्याला ती समजून घेते बरोबर की नाही मंडळी, नाहीतर काय या बुवांच्या सांगितलं त्याच ये रे माझ्या मागल्या बाकी काही विषय नाही बरोबर की नाही, भजन म्हटल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी आल्या। हे ना सांगितल्या की पंतची मुती ये नी ये जांभळी, ए त्याच्या त्यावेळेस काय झालं होतं माहिती आहे, शाळा तपासणीच येणार होते हो, आणि अचानक रात्री सांगितलं परीक्षा पाठ करा कविता, पण त्यावेळेला काय झाला लापडा, अक्षरशः शाळेत बाईने सांगितलं उद्या कोणी शाळेच्या वर्गाच्या बाहेर जायचं नाही, काय असू दे काय तर तयारी करून एकदाच या, कारण शाळा तपासणीच येणार, एवढा म्हटल्याच्या नंतर काय जो तो तयारी करून हो, माका कविता दिला आणि मी पाठ करून गेलोय, पण ह्यो दिसतात असो, मी मगाशी आपलं वेज येऊन वर खाल्लंय डाळ भात, पण ऐसं नेलं तो तंगडी वाढला खाली, एवढा अगदी आळा मारला, तिच्या उंचीवर जाऊ नका खाण्यात पटायचा, आणि गडबड त्यानं त्या एप्रिल महिन्यात केला म्हणजे काय, शाळा ज्या दिवशी त्या दिवशी आईशीने बनवला नव्हती आईन मस्तपैकी फणसाची शेक, ती पहिली हडसला आणि पिट्टी मस्तपैकी झणझणीत बनवला नव्हती त्याच्यावर पिट्टी भात हडसला, गेलो शाळेत आणि कसो बसो एक दोन तास घाडवला, आणि जशी बाईने सुरुवात केला नाही फळ्या शिकू हो इकडं गुडगुड गुडगुड पोटात झाल्या बरोबर असाच गुडगुड गुडगुड होत, तो बाई काढा रे बाई बाई म्हणते का अचानक झाला काय, नाही म्हणालो असा पाठ धरला म्हणता, बाई म्हणता हलशील जागेवर ना तर बोल, पहिलाच काल सांगितलं वारणी दिली होती कुणी हलायचा नाही म्हणून आज वर्गात ना, हो म्हणे बाई नाही नाही बाई बाई म्हणता तू हलून दाख, हो दोन हाताने पाठ धरी करणार काय ती पीटी आणि फणसा शिक्षक मारामारी भुतूर करी गुडगुड 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 गुडगुड, हो भडकलो ना म्हणता बाई नाही बाई नाही, हो म्हणता बाई म्हणता काय हलची, बाईने शेवटी बघत आले त्या चेहऱ्याकडे म्हणलो ना ह्यो काहीतरी गडबड आहे बाकावरच करी म्हणून बाई म्हणलं एक काम करे तू पहिलो जा बाहेर, जसा बाईने सांगितलं बाहेर हो हिनं जशी उमऱ्याच्या बाहेर उडी मारला गिर्रा आंगोळी सोडीत पडलो ना जिरा आंघोळी सोडीत पळालो असो पान थैसर गेल्या बरोबर थैसून शाळा तपासणी येणार होती अर्ध्या वाटेत भेटले बाबू था बाबू था, अरे चौथीचो वर्ग खाया रे, तो म्हणता खाई चुकू नका ह्या पिवळ्या पट्ट्यां सरळ जावा जांभळे पंचची मुती येणी जांभळे, ए काय भारी आहे जा तू काय कमी हुशार होतो शाळेत, हा बाई का टेपा लावणारे एकदम हुशार तू, हा वारी या पण या भारी सांगितलं चापा बोले ना चापा केल्या कोणी केल्या हल्ली ना, अरे मी काय सांगितलंय बाईने विचारलं नाही हे चापा बोलत नाही चालत नाही हलत नाही म्हणजे काय, तर जांभळ्याने सांगितलं म्हणतात चापा मेलो म्हणून भारी आहेस रे
याका ना तसं तुम्ही याच्या बारकटपणावर जाऊ नको, मधी मधी काही ना काही खायतच असतं तो शाळेत असलेला हो शाळेत असल्यापासून ना चणं बिणं येणार किशातनं गपचूप खायचो, बाईनी बघून बघून घेतला नाही बाई दररोज काढून घ्यायचे चणे, ह्याचे पुढचे दातनाचे दोन दातात दिसायचे हो चापताना, किती लपवला ना तरी ते दातात दिसायचे पुढे बाई काढून घ्यायचं हो अक्षरशः. एक दिवशी हो कंटाळलो म्हणता दररोज आणता येणे बाई चणे काढून घेतात म्हणजे काय, आज बघतो काय कशी काढून घेतात ती, काय केलं सांगा हिनं दोन्ही किशोर फाडून घेतल्याने गेलो शाळेत, दोन्ही फाडून घेतल्याने शाळेत गेलो, बाई नेहमीप्रमाणे आल्या दोन्ही किशोरना घसकन हात घातल्यावर ज्या किचाळल्या ना बाबा रे बाबा अंगच काढलं त्या बाई म्हणता अरे आज चणे ना एका किशात आवडले एका किशात किचा सापडले पडली जस्ट अंडर ती, अरे काय हुशार एवढी हुशार आहे तुझी भारी भारी बाकी हा काय लक्षात घ्या, विदुराने दिलेला सल्ला आणि अक्रूराने दिलेला सल्ला आहे, जर धृतराष्ट्राला कळला असता ना तर 100 पोरांचा नाश झाला नसता, है की नाही, लक्षात घ्या अक्कल प्रत्येकाका फक्त वापरायची कशी हे कळली पाहिजे, है की नाही, कारण कुरुक्षेत्रामध्ये लढाई व्हायच्या अगोदर त्या श्रीकृष्णाकडे दोघ जण गेले, एक जण पायथ्याकडे बसला दुसरा जण उषाकडे बसला, एकाने सांगितलं कान्हा अरे तू मला नको प्रत्यक्ष तुझा सैन्य देऊन टाक दुर्योधन, पण अर्जुनाने सांगितलं कान्हा तुझा सैन्य मला नको प्रत्यक्ष तू माझ्या बरोबर चल, परिणाम काय झाला मंडळी 5 असून सुद्धा तरले गेले आणि 100 असून सुद्धा मारले गेले, ही वास्तविकता है की नाही, वास्तविकता. आज समाधाना कोणाच्या चेहऱ्यावर दुःखा कोणाच्या चेहऱ्यावर समाधाना ह्या कलियुगात कोण कोण पूर्ण समाधानी आहे का नाही, ज्याका दोन पोर आहेत तो पण असमाधानी हा, ज्याका काही नाही तो पण समाधानी हा, ज्याका 5 आहेत तो पण असमाधानी हा, कोण समाधानी हा सांगा ना, पोरगी फक्त पोरगा झाला बस, पोरगा झाला की बापूस खुश, वा पोरगी झाली तर बापूस सोडो नाराज किती आहे, पण पूर्वी जो काळ होतो ना पोरगी झाली की धावत जायचे, पहिला काय होता ह्या सुवीन हॉस्पिटल किती लांब होती बरोबर की नाही, तेव्हा बाळंतपणी या सुवीनेच आरत्या करत होत्या बरोबर की नाही, पण त्यावेळेला काय पोरगी झाली बस की म्हणायची बघा 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 पोराचा तोंड बघा पोराचा तोंड अत्तेर गेला अत्तेर गेला, पोराचे पाय बघा धरले अत्तेर गेले, पण तीच पोरगी मोठी झाली आणि कोणाचा तरी हात धरून पळून गेली की म्हणणार काय माहिती गुडघा कोणार गेला काय राहूला काय बरोबर की नाही, है की नाही, ही परिस्थिती सध्याची हा हा पोरगू झालो तो बापूस खुश तो पहिलो धाव घेता भूतूर, वा वंशाचो दिवो झालो पोरगी जाणारी असता पोरगो वंशाचो दिवो पोरगो झाल्याच्या नंतर तिथं पण त्यात चालू असता, हा बघा 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 तोंड लागती थोरल्या थोरल्या थोरल्यावर गेला तोंड थोरल्यावर गेला बघा, पण बाकी सगळा बक्षाल तर धाकट्यावर गेला, ह्यो बाजूक बापूस होतो म्हणता माझ्यावर काय ना सगळं ह्याच्यावर गेला सगळं त्याच्यावर गेला माझ्यावर काय ना, तू सुवीन सांगता तुझ्यावर या खारे पण त्या सांगण्यासारखं नाही काय तसं राहुलो अगा अरे ड्रायव्हर साहेब या ठिकाणी त्यांच्यामुळे आज आमचं जीवन खरोखर सुखी चाललेलं आहे, सुखी समृद्धी समाधानी जीवन अगदी पॅसेंजरला कोणताही धक्का न लागता प्रत्येकाच्या गावात गावात सोन्याचे सर्व ड्रायव्हर काम करतात, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ड्रायव्हरांसाठी, है की नाही बुवा काय आहे, आपण एकाद्र्याचा उंचीचा फायदा भुवाने सांगितला सत्य परिस्थिती आहे ना, खरोखर जर गर्दी असेल ना मंडळी गर्दी असाल तर 100% आपणाकरता चालूचा लागतला कारण आपण हाईट म्हटल्याच्या नंतर जात, पण ह्याचा जबरदस्त फायदा, पण ह्याचा तोटो पण एक ह्यो गावच्या ठिकाणी ठीक आहे पण ह्यो मुंबई चालू ट्रेन मध्ये ह्यो कर्मान मरतलो त्या दिवशी फसलो, हो विरार काहीची भारी होती आणि बँड्रा ट्रेन मध्ये चढलो एका वाटला विरार म्हणजे काही नाही काय खाली असतली गाडी कसो तरी बँड्रा ट्रेन मध्ये चढलो उभो उडी उभो होतो, पण जशी अंधेरी येली घाट घुसला नाही चेंबला नाही एका, आता करणार काय मी आपलो लांबडो पकडले वरचो आपलो गपचूप ह्यो आपलो उडी या मारी भूतू एका वाटला बोरवली इल्यावर खाली होणार काय नाही बोरवली इली आणि पॅक त्या चेंबल्या बराबर धैसर उडत गेला आणि जी काय गरमी हो अक्षरच्या अंगाने वरंगाळे सुटायची वेळ घामाची आई शपत आणि त्याच्या त्याची गंमत झाली हात वर ना खाली अशीच असे जो काय करीना कर मागना चमला भुंडा भुतुरना चमल्या बराबर हे असो आणि गरमी ह्याका खाज उठल्यावर करणार काय टेन्शन येईल हे का
हिनं कसो बसो कसो बसो वळवाळो काढला आणि हात भुदूर घुसवल्या. घुसवले खाजूची सुरुवात फक्त केला. समोरचो भैया बिघडलो, ए क्या करताय क्या? भैया बिघडलो म्हणते, ए क्या करताय क्या? यो म्हणतो, क्या करताय रे खाजा? या खाजवता है तो भैया म्हणतात, येरा खाजो मेरा क्यों खाजवता है? अरे लय बेकार परिस्थिती आहे असं ऐकलं. बाकी टेन्शन नाही ना श्याम. सोनू पपला तुला बायको काय म्हणता म्हणून सर? सँडी सॅमी. भारी भारी भाई. खरोखर काय झालं, एखाद्या पोरग्यात जर पोरगी पटली ना, तो पटपर्यंत ती जे काय म्हणत त्या सत्य मानतात. कोण कोण असतील राग येत माझा तो टेन्शन मध्ये. तू बारकोस रे अजून? बारको म्हणजे तसं बारको नाही याच्यासारखो. एकदा पटली आणि तिने जर म्हटलं ना जाणू चंद्र खय, यो कशा म्हणतो खै काय, हे काय गालार खडी तुझ्या खै चंद्र. पण कर्म धर्म संयोगात लगीन झाला तिच्याच वांडा. आणि ती जर घरात गेली आणि 8-10 महिना गेलं बस, आणि तिनं जर बायकोनं विचारला जाणू चंद्र खय, तो भडकतलो ह्याच्या तळपायाच्या मस्तकात फिरतली. म्हणतात चंद्र खै काय, वर काय तुझं बापूस कंदील घेऊन बसलो हा. पण हल्लीच्या पोरी पण काही कमी हुशार नाही. त्या सांगता, ए माझो बापूस कंदील घेऊन बसलो सर ठीक आहे, पण त्या कंदिलातला रॉकेल सापला तर काय तुझो बापूस टाकत जाणार? अरे काय नाही बाबा, पूर्वीचो काळ बघा विचारा. एक ना आई शपथ, तुम्ही आम्ही लई सुखी आहे आई शपथ सांगतो, आणि त्याच्यापेक्षा महिला वर्ग सुखी आहे. कायम सांगायचे महिलांवर अन्याय होतात, महिलांवर अन्याय. कसले अन्याय होतात? काय नाही अन्याय होत बघा ना. अहो विचार करा ना, महिलांसाठी काय काय निघालं? काय रे, हमाम लगाव खूप सुरती पाव महिलांसाठी, फॅरन लगली फॅरन लवली काय ते लगाव सुंदरता पाव महिलांसाठी. आमच्यासाठी काय? इजगड लगाव खुजली भगाव. अरे सत्यप्रद, तू मेलं जीन्स पॅन्ट घालून, या जीन्स पॅन्ट दिल्या ना तेव्हापासूनच या पिटेक्स खुजली या सगळ्या तेव्हापासून आला. आता पूर्वी काय होता, एक गंगाळ पॅन्ट हैसून हवा फुरली की थैसून फुर, हो एअर फुल एअर कंडिशन. आता आता उलटा झालेला. पहिला काय होता, शाळेत फाटकी पॅन्ट शिवून घालून आपण जात होतो बरोबर की नाही? पण आता सडशी पॅन्ट फाटून आम्ही शाळेत जात आहोत कॉलेजात. काळ बदलला, काळ बदलला. काय नाही, काय नाही, तुझं काय नाही, देवाशी. भुवान सांगितलं महाराष्ट्रात 800 मुलं, किती 1000 पोरण, मग 800 पोरी आहेत. तला ठेवस 1000 पोरण, मग उरलेल्या 200 पोरांनी काय रे गणपतीत नाचायचा? बांगो बांगो बांगो. अरे परिस्थिती बिकटा 40-40 ज्यांची झाली त्यांना पोरगी भेटणार नाही आई शपथ. त्याचा कारण का? स्त्रीभून हत्या है की नाही? स्त्रीभून हत्या. पोटामध्येच गर्भामध्येच मुलीला मारलं जातं, हे थांबलं पाहिजे बरोबर की नाही? लोकसंख्येचा विषय ठेवा ना. आम्ही मेला हम दो हमारे दो करू. पूर्वी होता हम दो हमारे 12, पूर्वी त्याच्यानंतर हळूहळू पुढे आला हम दो हमारे 6 आधा डझन, त्याच्यानंतर इलाव आम्ही हळू हम दो हमारे 2. आता पुढं काय म्हणणार हम दो हमारा तळपाट. सत्य परिस्थिती येणार आहे हो. समाधानी कोणा? सरकार कधी काय निर्णय काढता? जसं सांगतात ग्रामपंचायत निर्णय काढला. सत्य परिस्थिती सरकार कधी काय निर्णय काढित या सांगता येणार नाही. पेपरात फक्त ऍड दिला सरकारान, 4 पोरा ज्या का आहोत त्या रेशनिंग फ्री होणार. पेपरात ऍड आली, एकानं वाचला, घराकडे गेलो बायको सांगता गो 4 पोरा आहोत त्या रेशनिंग फ्री होणार, सरकारचं नवीन नियम येणार. काय म्हणतोस? बायको म्हणता काय आपणा 2 हम दो हमारे 2, तशीच 2, जशी यांका 2 तशी माका 2 तशी ते का 2, मग आता 2 आता काय होणार पण नाही. वय झाला 50, आता काय विषय नाही ना. तर म्हणता मग म्हणता सरकारचं निर्णय घेणार हो, आता 4 पोरा त्या रेस्टिंग फ्री होणार. ओ पण म्हणता आमका 2 ना. तर म्हणता नाही तू काय एक सांगू काय? म्हणता सांगा काय झालं, लग्नाच्या अगोदर माझा एक लपडा होता. तर म्हणता मग ती का 2 हत, मग काय मग घेऊन येऊ का? जावा रेशनिंग फ्री भेटणार आहे तर जावा घेऊन यावा. ती पण कंटाळली होती जीवा. ह्यो सकाळी उठलो नि वाट धरला गाडी, 2 दिवसांमागे इलो खळ्यात इलो नि आवाज दिला गो
दोन घेऊन इलोय आमची दोन अगदी बाहेर घेऊन ये ती हाताक धरून एकाक घेऊन आली भाय ह्यो भडकलो म्हणता गो अगो ही दोन घेऊन इलोय आमची दोन त्यातला या का म्हणता काय तुम्हीच पेपर वाचतास जन वाचला तो होऊन गेलो काय बुवा कोण नाही समाधानी बुवा सोन्या लिहून घे समाधानी नाही समीर कदम दोन मी दोन आम्ही थांबलो बस झालं ऐकलं नाही रे कोण समाधानी नाही मला सांगा कोरोना काळात आपल्याला आपली जागा कळली बरोबर की नाही कारण प्रत्येकाला प्रत्येकाची जागा सत्कार्य चांगलं करा 100% तुमच्या बरोबर जाणार आहे बाकी आपल्या बरोबर काय घेऊन जाणार नाही कोण बरोबर की नाही गजराला सुरुवात करतो आणि त्यातून थोडंफार मनोरंजन करण्याचा प्रयत्न करणार बुवा काय बुवाने ज्या ज्या सांगितलं ना त्या त्या थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार जास्त वेळ बुवा घेणार नाही हॅलो हॅलो सुंदर साऊंड सिस्टीम आहे खरो कमानापूर्वक आभार बाणूच्या घराला आला धनगर नवर देव होऊनी सजला नवर देव होऊनी सजला बाणूबाई साठी वेगावला खंडोबा जेजुरी सोडून आला बाणूबाई साठी वेगावला खंडोबा जेजुरी सोडून आला सुंदर सुंदर गाणी येतात पिक्चरची गाणी अनेक आहेत पण जी देवांची गाणी आहेत ती किती सुंदर आहेत बघा मल्हारी भोळा जीवीचा जिवाणा मल्हारी भोळा जीवीचा जिवाणा काय सांगू याची ती कहाणी काय सांगू याची ती कहाणी या ठिकाणी आमच्या अजवली गावचे सुपुत्र गणेश पंचाळ आणि त्यांची मंडळी उपस्थित झालेले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो आज खरोखरच या ठिकाणी बारसा आहे नामकरण सोहळा आणि आई वडिलांचं महत्व हे सांगितलंच पाहिजे कारण नवी पिढीला सर्व ही माहिती भेटलीच पाहिजे ह्या निमित्ताने तरी म्हणून बापावरती गजर घेण्याचा प्रयत्न करतोय अहो कळला नाही कसा कुणा बाप अहो कळला नाही कसा कुणा बाप बाप शाप नसे डोक्याला ताप आईने बापाची फक्त थोडीशी मुलांवरती वचक राहिली पाहिजे म्हणून इकडे नको जाऊ बाबा मारतील तिकडे नको जाऊ बाबा मारतील पण खरोखर बाप मारकुटा बैल नाही हे की नाही कारण बाप हा बाप आहे कारण आई ज्या वेळेला बाजारात आपल्या मुलाला घेऊन जाते तेव्हा कडेवरती घेते पण बाप ज्या वेळेला बाजार फिरत असतो कुठेही जात असतो त्यावेळेला मुलाला खांद्यावर घेतो का
तर मी बघेन त्याच्या पलीकडचं पण माझ्या मुलांना पाहिले पाहिजे, ही बापाची माया आहे की नाही? अहो कळला नाही कसा कुणा बाप, बाप शाप नसे डोक्याला ताप, कीर्तिमान झाला लेख किती जरी बापाची पहिली पडते छाप, कीर्तिमान झाला लेख किती जरी बापाची पहिली पडते छाप. पक्षी प्रभू रामचंद्राच्या मांडीवर मेला. बघा भाग्यवान कोण? दोनच भाग्यवान, एक जटायू पक्षी जो विश्वाच्या विधात्याच्या मांडीवर मेला, आणि दुसरा भाग्यवान कर्ण जो श्रीकृष्णाच्या मांडीवर जाळ्याला गेला. लक्षात घ्या, कारण आयुष्यात कर्म चांगलं पाहिजे. ज्यावेळेला कुरुक्षेत्रामध्ये कर्ण आणि अर्जुन आमने सामने आले, त्यावेळेला त्या कर्णाने अर्जुनाच्या रथावरती बाण मारला, अर्जुनाचा रथ दोन पावले मागे हटला. श्रीकृष्णाने प्रशंसा केली, वा कर्ण शब्बास, पण अर्जुनाने कर्णाच्या रथावर बाण मारला, कर्णाचा रथ दहा पावले मागे हटवला, पण श्रीकृष्णाने प्रशंसा केली नाही. बघा मनामध्ये गर्व कसा असतो. अर्जुनाला गर्व झाला, म्हणाला कान्हा अरे तू माझ्या बाजूला आहेस की त्याच्या बाजूकस? विचारला, त्यावेळेला श्रीकृष्णाने सांगितलं अरे तुझ्याच बाजूला आहे मी, पण म्हणता त्याचा दहा पावले रथ मी मागे हटवला कर्णाचा, पण तू माझी प्रशंसा केलीच नाही. पण प्रशंसा केलीस कोणाची? तर कर्णाची केलीस, कारण दोन पावले रथ मागे हटवला. पण श्रीकृष्ण सुंदर उत्तर दिलं, काय अरे अर्जुना त्याच्या रथावरती सारथी कोण आहे बघ? एक साधा शुल्लक मनुष्य त्याच्या रथावरती सारथी आहे, आणि तुझ्या रथावर प्रत्यक्ष त्रैलोक्याचा भार घेऊन विष्णू भगवान मी बसलो असताना सुद्धा जर कर्ण तुझा दोन पावले रथ मागे हटवत असेल ना, तर त्याच्या बाणामध्ये सामर्थ्य काय आहे की नाही? ही सत्य परिस्थिती आहे, म्हणून गर्व असता कामा नये. रामकृष्ण हरी. बाळासाहेबांच्या वरती गजर 100% घेणार, काळजी करायचं काम नाही. आठवण पुन्हा किल्ले विजय सकपाळ घेणार, 100% काळजी करायचं काम नाही. बिचारे सवकासूत्र, सवकासूत्र नाही सवकास, तुम्ही हवं शेवटपर्यंत आमका टेन्शन नाही, कारण भारी माणूस अगदवाशे पद बघ ना रे, किती काळजी तुझे नी माझी, किती पैसे आणून तुका देणार माका, आपण फक्त घेऊन भरतो व्हायचं. पण ते बिचाऱ्यांची धडपड किती होता, 500 जाताना देऊ खवे तू. सेलिब्रिटी कोणा? जन्मताच सेलिब्रिटी हो, यांना देऊ खवे ए सेलिब्रिटी. भारी असत, भारी नात कुळा असो. पण काय आहे आयुष्यामध्ये चांगलं ते कर्म करा, बाकी काय काय नाही. कारण आयुष्यात आपल्याला जे काय न्यायचं आहे ते पुण्यच वरती न्यायचं, बाकी काय न्यायचं. म्हणून म्हणते बघा, पाप पुण्याचेही होते मोजमा, पाप पुण्याचेही होते मोजमा. शेवटी हयात राहणार आणि आपण खाली हाताने जाणार की नाही? कारण कोरोना मध्ये आपल्याला आपली जागा दाखवली. खोकणारा पण माणूस पारड्यात जाऊन बाहेर खोकत होता, बरोबर की नाही? जो खोकला तो 1 लाखाच मुकला, अशी कंडिशन चालली होती. आई शपथ, कोणाक जर वाटला ना येवा सावकाश येवा, माका काळजी तुमची. आई शपथ, पांडुरंग, प्रत्यक्षात पांडुरंग या ठिकाणी उभा आहे. जबरदस्त, या जवानांसाठी आपल्याला काहीतरी करूचा लागणार. नारायण बंदरकर तेलीवाडी यांच्याकडून सुंदर मनोरंजन केल्याबद्दल 50 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. खरोखर
सलाम करतो त्या जवानांना, त्यांच्यामुळे आज आपण भजन पूजन कीर्तन या ठिकाणी करतोय की नाही, त्या जवानांसाठी एक गाणं घेतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. के मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी, ये मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए आपल्या जवानांसाठी होऊन जाऊ देत, तर त्यांच्यामुळेच आज आपण बिंदास घरामध्ये झोपतोय, कोणतंही काम करतोय, भजन पूजन कीर्तन करतोय, ही त्यांची मेहरबानी आहे. म्हणून म्हणते बघा, स्वकर्मी घडा भरशी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये अनेक योजना आहेत, पण परमेश्वराची योजना कधी एक येईल आणि आपला नायनाट करेल या सांगता येत नाही. म्हणून चांगलं नेहमी केलं पाहिजे, नाहीतर काय आहे आजकालची भजनं काय झाली माहिती आहे, एकामेकांची कानपाटा फोडून एवढीच भजनं शिल्लक राहिलेली आहेत, बाकी काही नाही. माझ्यापेक्षा तुम्ही सुज्ञ आहात. उद्या जरी कोणी म्हणाला ना समीर कदम बुवा, जांभळे बुवा, काय एकामेकात जास्त बोलले नाही तरी चालत, कमी असू देत, पण घरापर्यंत जाऊन भजनं करणे इतके आम्ही तरी नाही. म्हणून भजन या भजन रूपाने सेवा करणार, कारण समाजाला रावण कोण हा सांगताना राम पण कोण होता आणि सीतामाई कोण होती हे पण सांगितलं पाहिजे. कारण रावणाचा एक गुण आम्ही सांगतो, सीतामाईला नेली, पण रावणाची सीतामाई नात्याने मुलगी आहे हे कोण सांगत नाही. कारण आहे विभांडक ऋषी आणि मार्कंडेय ऋषी याच्या संभाषणातून चौथ्या रामायणाची उत्पत्ती आहे आणि त्याच्यामध्ये रावणाची सीता ही मुलगी दाखवली आहे. जय जवान जय किसान. भारी माणूस, डोळदार टाळ्या होती बाबा, भारी आई शब्द. हा रावणाची मुलगी सीता ही त्या रामायणामध्ये सांगितलंय. कशी? तर मगध नावाचे जे ऋषी होते ते कलशामध्ये अमृताची निर्मिती करायचे, तपश्चर्या करून, आणि ते अमृत ते गंगा माईला अर्पण करायचे. पण रावणासारखा खोडकार पण कोण नव्हता, बुद्धिमान असून बुद्धिहीन वागला, म्हणून नाश पावला. ज्याची षटवी पायचे पत होती, ज्याने 33 कोटी देवांना बंदिवान घातलं, तो रावण साधा सुद्धा मनुष्य नव्हता, पण एका चुकीमुळे घात करून बसला. बघा, गेला आणि त्या ऋषीचं मुंडकं छाटलं आणि ते रक्त त्या कलशामध्ये टाकलं, तो कलश उचलला आणि लंकेमध्ये घेऊन आला. आणि रावणाने मंदोदरीला काय सांगितलं की हा कलश असाच ठेव, याच्यामध्ये विष आहे, हे कोणाला देऊ नको, हे जहाल विष आहे, हे देवांसाठी मारण्यासाठी मी निर्माण घेऊन आलेलो आहे, हे कोणाला देऊ नको. मंदोदरी कंटाळली होती याच्या जाचाला, काय केलं बघा, कोणताही मागचा पुढचा विचार नाही केला, घटाघटा ती विष प्यायली, विष म्हणून प्यायली. पण परिणाम काय झाला बघा, रावण बाहेर गेला होता, घटा घटा म्हणून प्यायली विष समजून, पण 4 ते 5 आणि 8 दिवसाच्या नंतर तीर्थाटनाला निघून गेली. आणि तीर्थाटनाला निघून गेल्याच्या नंतर देह पोटामध्ये वाढायला लागला,
पण मंदोदरी म्हणजे सांगवी पतिव्रता होती. तिने काय केलं बघा, तोच देह जर घेऊन तर लंकेत गेलो तर रावण म्हणील ह्या पाप कोणाचा. म्हणून तिने काय केला, तो देह शक्तीने बाहेर काढला, एका पेटीमध्ये भरला आणि ती पेटी सैनिकांना सांगितली जावा आणि पुरून टाका जमिनीमध्ये. जी जनक राजाला पेटी नांगरताना भेटली ना फाळाला लागून, ती जनकाला जी पेटी भेटली त्या पेटीमध्ये जी मुलगी भेटली ती सीता ती भेटली, ती नात्याने जनकाची मुलगी, पण जी मंदोदरीच्या उदरातून जन्माला आली म्हणून नात्याने ती रावणाची मुलगी. हे आम्ही सांगत नाही, है की नाही. रावणाचा एक गुण आम्ही सांगतो, पण रावणाचा दुसरा गुण सांगत नाही. भिक्षांदे माई म्हणणारा रावण आहे. सीतामाईला नेताना सुद्धा भिक्षांदे माई, माई म्हणजे आई, आईचं महत्व रावणाला 100% माहिती होतं बघा. म्हणून म्हणतोय पुढे जातोय. सन्माननीय गणेश कदम उंबरडे सर्वांच्या जवळचे वायरमन, वा वा वा, गणेश कदम वायरमन साहेब, या ठिकाणी सुंदर गायन केल्याबद्दल आणि मनोरंजन केल्याबद्दल हे 50 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आलंय. सन्माननीय गणेश कदम माऊली यांच्या मनपूर्वक बक्षिसाचा स्वीकार करतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांनाही उदंड आयुष्य प्राप्त हो अशी परमेश्वराच्या प्रार्थना करतोय. आणि काय धन दौलत बंगला गाडी काय कामाची येणार नाही, स्वकर्मे आपण आपल्या पायावर दगड मारून घेणार आहोत, म्हणून कुठंतरी ते थांबलं पाहिजे. म्हणून म्हणतो बघा, मोह मायला त्या लावा जराचा, मोह मायला त्या लावा जराचा, किती माणसा एक किती धरी, बापाची पहिली पडते चावी, किती माणसा एक किती धरी, बापाची पहिली पडते चावी. आयुष्यात बापाशिवाय आपल्याला किंमत नाही, कारण गणेश मनोहर तांबळे जर मनोहर नसेल तर गणेशाच्या नावाला किंमत नाही, की नाही. म्हणून बाप हा महत्वाचा आहे मंडळी. बाप आयुष्यामध्ये, म्हणून सांगलं ज्याला बाप कळला त्यांना आयुष्याचा ताप भरला. एवढंच सांगतो, बाळासाहेबांवरती एक छोटस कवन घेण्याचा प्रयत्न करतो, कारण बक्षीस 2 वेळा आलेलं आहे. त्यांनी सांगितलं बाळासाहेबांवरती कवन घ्या, 100% घेतो, कारण बाळासाहेब म्हणजे जबरदस्त, कारण त्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी आहोत, आहे की नाही. कारण बाळासाहेब, बाळासाहेबांबद्दल बोलावं तेवढं कमी आहे, कारण जंगलातील एक नंबर लागणारा साग म्हणतात, जंगलातील एक नंबर लागणारा साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात, ज्यांनी लावली भल्या भल्यांची वाट त्या माझ्या बाळासाहेबांना. महाराष्ट्राचा वाघ म्हणतात, महाराष्ट्राचा वाघ म्हणतात, महाराष्ट्राचा वाघ म्हणतात. म्हणून म्हणते बघा, थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करतोय. प्रति शिवराया अवतरले हो, प्रति शिवराया अवतरले हो महाराष्ट्राच्या भूमीवर, ऐका जन हो कथा सांगतो बाळासाहेब माळवर, ऐका जन हो कथा सांगतो बाळासाहेब माळवर, ऐका जन हो कथा सांगतो. बाळासाहेबांसाठी होऊन जाऊ देत, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर मराठ्यांची अस्मिता कायम ठेवली. सुनील कदम ना
सन्माननीय सुनील कदम यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतो. सन्माननीय कदम साहेब यांना उद्धटणार आयुष्य प्राप्त हो अशी परमेश्वराची प्रार्थना करतो. म्हणून बघा, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, तुम्हाला गे जय रे कथा सांगतो बाळा साहेब. श्वास बाळासाहेब होते की नाही? कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या पंथाचा बाळासाहेबांनी कधीच विचार नाही केला, की नाही? जो हिंदुत्वासाठी लढला तो बाळासाहेबांचा झाला. बाळासाहेबांचा मावळा हा अखेर बाळासाहेबांचाच राहिला. म्हणून म्हणते बघा, हिंदुत्वाचा ते प्राण पाय मराठीचा तो श्वास. या ठिकाणी सन्माननीय विकास खेडेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिकाला स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हो अवघ्या महाराष्ट्राचा वाग गेला हो निघून. बघा, बाळासाहेब आपल्यातून निघून गेले. माहिती फक्त पडलं कोणत्या पक्षाचा, कोणत्या धर्माचा नाही, प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. कारण बाळासाहेब हे बाळासाहेब होते. म्हणून म्हणते बघा, बाळासाहेबांसारखा दुसरा कोणी होणे नाही. या ठिकाणी विकास खेडेकर कुंभारवाडी यांच्याकडून या गजरासाठी आशीर्वाद रूप हे 50 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. देवा बरकत दे रे बाबा. म्हणून म्हणते बघा, धाय मो कलुणार रे ही धरणी, धाय मो कलुणार रे ही धरणी, अश्रूंचा वाहे पुर ऐका जणू कथा सांगतो बाळा साहेब. बाळासाहेबांना पुन्हा माघारी धाडून ते. म्हणून म्हणते बघा, गोर गरीबांचा वारी झाला दिन दुबळ्यांचा कैवारी. आई भवानी साहेबांना दे पुन्हा माघारी धाडून. जाधव ना मारी ना. हा या ठिकाणी जाधव साहेबांकडून मारणी जाधव ना, हा यांच्याकडून माझ्यासाठी खरोखर. त्याचप्रमाणे वासुदेव पावसकर भूतेश्वरवाडी यांच्याकडून
दोघांकडून सन्माननीय बक्षीस स्वीकारतोय. 200 रुपयाचं पारितोषिक आलंय त्यांना दोन्ही यांना मान्यवरांना खरोखर उदंड आयुष्य प्राप्त हो अशी परमेश्वराची प्रार्थना करतोय आणि बक्षीसचा स्वीकार करतोय. वेळ बराच झालेला आहे, थोडक्यात थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करतोय. चला आत्मारामाला भजलं पाहिजे तर कोण? तो आपल्यातला आत्मा आहे आणि त्या आत्मारामाला भजलं पाहिजे कारण 16 कला ह्या मानवामध्ये दडलेल्या आहेत मंडळी. बघा म्हण म्हणतोय बापाची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा कारण जन्म देणारा आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ ह्या जगामध्ये कोण नाही, प्रथम आई वडील. म्हण म्हणतोय बघा मंगळ बोलून भजनी नका लावू बाबा, शुद्ध भावने तमारा सुर आला, शुद्ध भावने ता नावा सुर आला. किती बाण झाले एक किती जरी बापाची पहिली पडती ना, किती बाण झाले एक किती जरी बापाची पहिली पडती ना. दिला जन्माची आपण ठेवूया रे जाण, आपल्याला भेटलेला आहे त्या जन्मामध्ये आपण आई वडिलांची कशी पुण्याईमुळे आपल्याला हा जन्म भेटलेला आहे त्याच्यामुळे त्याची शान कशी वाढेल इकडे लक्ष देऊया. त्यांची मान शर्मेने खाली होणार नाही, शर्माने खाली होईल असं कृत्य कधी आपण करायचं नाही, एवढंच या भजनातून सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि या ठिकाणी गजराची सांगता करतोय माय पित्याची आपण वाढवूया शान, हरियाण सांग धन्य माय बाप, हरियाण बापाची पहिली पडते अहो कळलं नाही कसा तुना बाप शापन से डोक्याला का, बाप शापन से डोक्याला का, अखिल भारतीय लक्झरी संघटना. वा वा वा. प्रमुख सन्माननीय राजू कदम यांच्याकडून आशीर्वाद रूपी 50 रुपयाचं पत्र स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. उतरला ठीक आहे.